Hi, good morning friends. Today we are going to learn Marathi subject. आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत. तर चला मराठी हा विषयातला एकूण तीन धडे पूर्ण झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत तिसरा मुलांनी काढलेली चित्रे. झाड गाणे कविता संपलेला आहे. मैत्री चित्रकथा झालेलं आहे. तिसरा आहे मुलांनी काढलेली चित्रे भाग एक. तर पहा मुलांनो स्क्रीनवर तुम्हाला दोन चित्रे दिसत आहेत. मुलांनी काढलेली चित्रे भाग एक पहा व बोला. चित्रावरून गोष्ट सांगा. सुरुवात आणि शेवट पहिल्या चित्रात पहा सगळेजण. त्या चित्रात काय काय दिसतं? तर त्याचं उत्तर मी सांगतोय. त्या चित्रामध्ये झाड दिसतात, कासव आहे, ससा आहे आणि रस्ता आहे. डोंगर दऱ्या पण दिसतात पाठीमागे. दिसतात ना? ओके चला तर मग मी तुम्हाला या चित्रावरून गोष्ट सांगतोय सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तुमच्या वहीत लिहून मला दाखवायचं आहे. सुरुवातीपासून ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. तर ससा आणि कासव हे दोघे मित्र असतात. एक दिवस ससा कासवाला काय म्हणतो, आपण दोघे शर्यत लावायची का? डोंगरापासून ते शेवटच्या झाडापर्यंत आपण दोघे शर्यत लावूयात. असे म्हणून दोघे पण शर्यतीला तयार होतात. आपलं कासव माहिती आहे तुम्हाला, कासव किती हळू 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 चालतो. तरी पण कासव काय म्हणतो, ठीक आहे तू म्हणतो तर आपण शर्यत लावूयात. तर दोघे शर्यतीला सुरू करतात. ससा आपलं टन 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 उड्या मारत निघतो, ते फास्ट पुढे जातो एकदम. मग कासव आपलं हळू 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 चालत निघतो. थोडं पुढं गेल्यानंतर ससा थांबतो आणि मागे वळून पाहतो तर कासव कुठंच दिसत नाही. तर ससा खुश होऊन, अरे कासव अजून खूप लांब आहे, तर आपण तोपर्यंत काहीतरी खाऊन घेऊया म्हणून शेजाऱ्यांच्या शेतातमध्ये रस्त्याच्या बाजूला जे शेत आहे त्यात जातो. तर तिथं त्याला मुळा गाजर दिसत आहेत. तर आपलं खा का खातो आणि परत रस्त्यावर येऊन बघतो तर अजून कासव यायलाच तयार नाही. तर आपण तोपर्यंत थोडीशी रेस्ट घेऊयात, विश्रांती घेऊयात म्हणून तो झाडाखाली झोपतो. ती गाढ झोप लागते तोपर्यंत कासव आपलं हळू 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 सातत्यानं चालत चालत पुढं येऊन शेवटी तो शर्यत जिंकतो. ससा आपलं झोपलेला असतो, उठून बघतो तर काय, कासव आपल्याला मागे टाकून पूर्ण पुढे गेलेला असतो. जाऊन बघतो तर कासव शर्यत जिंकलेला असतो. मग याच्यावरनं या गोष्टीवरनं आपल्याला काय शिकायचं आहे की सतत कार्य करत राहणे, सातत्य पाहिजे. ससा चपळ आहे, खूप जोरात धावतो पण आळशी येतो, मध्ये झोपलाय, थांबला तो संपला. कासव आपलं हळू 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 चालत शेवटपर्यंत सातत्य ठेवल्यामुळे तो जिंकला. अशा प्रकारे या गोष्टीचं सारांश आपल्याला घेता येईल. तर तुम्हाला गोष्ट समजली ना? समजली अशी अशा बाळगतो मी. त्यानंतर दुसरं एक चित्र आहे, स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. चित्रावरून तुम्हाला काय समजले ते सांगा. त्या चित्रामध्ये एक मुलगी आहे, पाणी वाचवा जीवन वाचवा अशा पद्धतीचं एक घोषवाक्य आहे. नळ आहे, नळातून पाणी चालू आहे आणि खाली काहीच नाही, तर ते नळातील पाणी खाली पडतंय. शेजारी एक बादली आहे, घागर आहे. तर आपल्याला पाणी वाया घालवायचं नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, घरी नळाला पाणी येतं तर आपण पाणी वाया घालवतो. हां, तर पाणी वाचवा जीवन वाचवा ह्या उक्तीप्रमाणे आपण पण पाणी वाचवायचं आहे. विनाकारण पाणी सांडायचं नाही, पाण्याचं बचत करायचं. जर शाळेला येताना बाटली आणता तुम्ही, हां, बाटलीत जर काही पाणी शिल्लक राहिलं तर रस्त्यात न सांडता कुठं झाड असेल तर त्या झाडाला पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीनं या चित्राची माहिती आहे. तर तुम्हाला ह्या धड्यावरून गोष्ट जर बनवता आली तर एक गोष्ट छानपैकी तुमच्या शब्दात लिहायचंय वहीमध्ये. त्यानंतर या दोन्हीपैकी एक चित्र, पाणी वाचवा व जीवन वाचवा, स्केचपेन असेल किंवा रंगीत खडू असेल तर चित्र काढून कुठल्या वहीत काढायचं आहे, मराठीच्या वहीमध्ये. आलं लक्षात? ती वही मला शनिवारी दाखवायचं आहे. समजलं ना तुम्हाला? ओके, धन्यवाद.